नाही मला हे जसं दाव त्याला करून देतो आणि त्या घाई गडबडीमध्ये राहिला घरी. हा ती घडीचं बोलताय का तुम्ही तिथे? म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष सरळ पद्धतीनं हा चेहराही बघायला मिळतो. कारण की मी आतापर्यंत मुलाखत बघितली का नाही, पण आवतडे साहेबांच्या वेळेस का कोणाच्या तरी वेळेस तुम्ही आवतडे साहेबांच्या झाला तुम्ही बोलला होता कपाळाच्या घडीबद्दल. आणि आतापर्यंत मी जेवढ्या पण म्हणजे 150-200 तुमच्या मुलाखती बघितल्या ना, त्यामध्ये हा प्रश्न बघितला नाही. कदाचित ते जाणकार चांगल्यापैकी होते, त्यामुळे तुम्ही त्यांना तो प्रश्न विचारला की उलटी घडी आहे का सव्वाची घडी. तर हा नवीन शब्द मला शिकण्यासाठी मिळाला की नक्की आपल्या खिल्लार पालनामध्ये त्याच्या जो व्यवहार वगैरे होतात किंवा बारकावा बघितला जातो त्याच्यामध्ये घडीचा काय प्रश्न करण्याचा काय रोल आहे. बरोबर, हा प्रत्यक्षात बघून बघायला मिळावा. बरोबर. आणि जर मी तुम्हाला सांगण्याचा जर तो सपोज करा की नॅचरली नसेल कृत्रिमरित्या असेल, तर कदाचित मी तुम्हाला फोन करून येणार आहे आणि तुम्ही ते कसं घडवणार असाल का त्या कारणास्तव. बरोबर, स्पष्टपणे बोलायचं म्हणजे जसं की आता तुम्हाला सांगतो की काय काय जण की शेपूट पांढरा असतो तर तिथं डाय वगैरे लावून बाकीच्या गोष्टी केल्या जातात, किंवा शिंगाला पण काय काय जण रंगोटी करतात, तर तशा पद्धतीनं काय गोष्टी असतील काय, ह्यामुळे मी तुम्हाला फोन केला नाही स्पष्टपणे. बरोबर. पण आज ते बघायला मिळालं. आज काय नक्की बघायला मिळालं एक मिनिटात तुम्ही वर्णन करा जरा समोर तुमच्या असणाऱ्या गोष्टी. आवताडे साहेबांनी जे सांगितलं हनुमान काय कट्टी, हनुमान कट्टी दुसरा हनुमान, दुसरा हनुमान नाही हनुमानच आहे, फक्त शंकराचा हा हनुमान आहे. तो रामाचा हनुमान होता, हा शंकराचा हनुमान आहे, तो नंदी. आणि आज तांडूरच्या राजाच्या दावणीमध्ये तो इथं आला आणि दोन्ही राजांचा इथं संगम आहे. आता तिसरा राजा कधी येतं म्हणजे 3-1 तर इथं झालेच पाहिजे असं माझं मत आहे. याचसोबत 1-2 मिनिटात तुम्ही एवढ्या लांबून आलात तर तुमच्याकडून मला वर्णन ऐकायचं आहे बैलाचं, नागपुडीपासून शेपूट गोंड्यापर्यंत सगळं वर्णन ऐकायचं. तुम्हाला काय समजलं यातलं जर सांगायचं म्हटलं एका शब्दामध्ये, अनमोल रतन कोहिनूर हिरा की त्याला मोलच नाही, ज्याला समजत कळत तोच फक्त ह्याची उपमा ही उपमत देऊ शकतो आणि तो घेऊ शकतो, बाकी बोलणारे घेणारे भरपूर काय असतात. आज ह्या बैलाचं 6 दातीपेक्षा तर माझ्यावरती म्हणजे जुळून गेलेला आहे तो कदाचित, पण जो आहे त्याचा बारकावपणा, जो शरीर आहे शरीरयष्टी, ज्याला एक्सरसाइज नसताना जो पीळ आहे जो बांधा आहे तो कुठेही बघायला मिळणार नाही, तो फक्त हितेच बघायला मिळणार आणि तो पण असा तसा नाही. मी जरी अपेक्षा केली असेल की झूम करून त्याची व्हिडिओ दाखवा अपलोड करा तरीसुद्धा दिसणार नाही, ती प्रत्यक्षात इथे येऊन अनुभवायला मिळणार आहे तरच ते बघायला मिळणार, अन्यथा कोणालाही कायसुद्धा बघायला मिळणार नाही. बाकीचे टन तन 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 तुनतुना असाच वाजवायला लागणार, आम्ही तुनताना वाजवणार काय हरकत नाही, कारण की बाप हा बाप असतो. साहेब क्लोजअपनं त्याची त्वचा त्याचं अवयव दिसलं असतं, त्याचं कातडं केसं दिसली असती, पण निसर्गता जन्मता जी गोष्ट दिली ना साहेब ती नाही दिसणार, ती हिथं प्रत्यक्षात आल्यानंतरच अनुभवायला मिळणार. सळसळतापणा, सळसळतापणा, सावधगिरीपणा आज आणि आपलं म्हणून घेणारा बैल हा आज हा एक हाती बैल आहे, ते पण ते म्हातार बाबांच्या हातावर आहे, बाकी घरातल्या कोणाच्याही नाही राग आल्यानंतर तो म्हातार बाबांनाही जवळ करत नाही. मग विचार करा त्याला जर एकाच माणसाच्या हातावर आहे तो पण पूर्णपणे नाही, एक्सरसाइज नसताना जर हे शरीर आहे, एक्सरसाइज असताना काही शरीर झालं असतं त्याचं, कसला पीळ आला असता. आणि आज बघायला गेलं तर हे एक गरीब कुटुंबातला हा ओळू आहे, त्याला पुरेसे खाद्य मिळतं मला तर वाटत नाही मिळत. जर एखाद्या जाणत्या जर खात्यापित्या घरामध्ये असता का नाही, तर हा जसा आपला दारासिंग होता तसा तो दारासिंग झाला असता, भारतामध्ये हा दुसरा दारासिंग, महाराष्ट्राचा हा दारासिंग झाला असता. जर खाणं पिणं पुरेपूर असतं एक्सरसाइज असते तर हा महाराष्ट्रातला दारासिंग झाला असता, नसताना
कमीत कमी आपल्याला बोलायला त्यांना वेळ दिला. साहेब बाकी काय वर्णन करता येईल अवयवाबद्दल? त्याच्या त्याच्या अवयवाबद्दल नाही तर त्याच्याबद्दल वर्णन करायला का नाही. जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलं की तुमच्याकडे शब्द नाही, तसे हित येणारा जाणकार असो किंवा अज्ञान असो त्याच्याकडे पण आज कुठल्याही पुस्तकामध्ये त्याला त्यासाठी शब्द भेटणार नाही. तो म्हणजे हेच आहे, त्याला त्याला शब्द कुठला की उपमा देणं का नाही ही कमीच आहे त्याच्यापुढे. तो अनमोल आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या परिणत्याचं वर्णन केलं, तुम्ही तुमच्या परिणत्याचं कौतुक केलं साहेब, पण जी मी माझ्या परीनं या राजाला दर्शवलं जगाला किंवा व्यक्त केला माझ्या शब्दातून असो, माझ्या चित्रीकरणमधून असून किंवा माझ्या व्हिडिओमधून असून माझ्या चॅनलमधून असो, साहेब त्या गोष्टीतून राजा किंवा आज प्रत्यक्ष गोष्टीतून राजा कसा वाटला तुम्हाला? म्हणजे मी मला जास्त पुस्तकी ज्ञान नाही आहे आणि पुस्तकी शब्द टाकण्यापेक्षा मनातून उद्भवणारे शब्द तेच माणसाने टाकावेत असं मला वाटतंय. आणि मी फक्त एवढंच म्हणेल, अनमोल रतन कोहिनूर आहे. आणि जरी तो नारळासारखा वर्ण कडक असला का नाही तरी आतून तेवढाच तो प्रेमळपण आहे असं मला माझं वैयक्तिक मत वाटतं. साहेब इथपर्यंत येण्याच्या अगोदर ज्या लोकांनी निगेटिव्ह चर्चा तुमच्या कानापर्यंत दिल्या होत्या किंवा तुमच्यासोबत काय निगेटिव्ह चर्चा केल्या होत्या किंवा तुम्हाला त्या निगेटिव्ह वाटल्या किंवा न वाटल्या, तुम्ही त्या कोणत्या पद्धतीने घेतल्या मला माहीत नाही, पण साहेब इथं आल्यानंतर त्या क्लिअर झाल्या का? क्लिअर म्हणजे त्याचं म्हणजे जो येऊन इथे शंकेचं वादळ घेऊन येईल त्याला तोंडामध्ये बोटं घेऊन जावं माघारी जावं लागेल. कारण की इथे शंकेला न बोलताच उत्तर आहे मळगे साहेबांकडून पण आणि तांडूरच्या राजाकडून. कारण की ज्याच्यात खोट असते तो जगापुढे येत नाही आणि ज्याच्यात खोट असते नसते ज्याच्यात खोट नसते तो उघड्या मनाने समोर सगळ्यांपुढे प्रदर्शन होत असतो. आणि इथं या तांडूरच्या राजाचा आस्वाद या जो तो राजामध्ये चूक काढेल किंवा खोट काढेल माझ्याकडे खिल्लार गायत मी त्यासाठी बक्षीस मी तिला देईन. कुठल्याही पद्धतीचं काहीही न घेता मी त्याला ते खिल्लार गाय बक्षीस देईन जर तांडूरच्या राजामध्ये कुठलाही वाईट ही शिंग सोडून शिंग त्याची पत्रे आहेत ते कदाचित बाबांना जमले नसेल तर त्याला तो एवढा कडक रागीट स्वभावाचा आहे त्यामुळे. पण हा पण बाकी त्या गोष्टीमध्ये शरीरामध्ये जर त्याच्यामध्ये जर वाईट गुण दिसत असेल तर माझ्या दावणीला कुठलीही जी खिल्लार गायक नाही ती फ्री देणार आणि मी स्वतः वैयक्तिक आणून त्याच्या दावणीला पोचणार. साहेब हा अनुभव या राजाला भेटण्याच्या अगोदर मनात आला होता का? नाही, मी आत्ता बोलतोय. मला जे तुंतुणू वाजवायला सांगतायत का नाही त्यांना पण जे गप्प बसले त्यांना पण आणि मला त्यांना बोलकं करायचे. वाईट विचाराने बोलतो होऊ नका, मला फक्त एवढंच म्हणायचे तुम्ही खिल्लार प्रेमी व्हा, चांगल्यासाठी विचार करा, चांगल्यासाठी उत्तरं द्या. जर चांगलं उत्तर देता येत नाही आपल्याला एखाद्याचा प्रश्न पटत नाही तर शांत राहिलं तर चांगली गोष्ट. प्रेम करूया, मित्रासारखं राहूया, खिल्लार वाढवूया. साहेब धन्यवाद, तुम्ही सरळ पद्धतीने भेट दिलीत, आमच्या शब्दाला मान दिला, तुमच्या मनातल्या काही शंका दूर केल्यात तुम्ही आणि ते पण सरळ पद्धतीने सांगितलं, आमच्या मनातल्या शंका दूर झाल्या आणि अनमोल हिरा ह्याला नाव दिलं आणि एकाच ठिकाणी दोन नावाच्या गोष्टी ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्या गोष्टीचा जो वापर करून घेईल आणि त्या गोष्टी बघायला इथंपर्यंत येईल खरंच त्या व्यक्तीला जातिवंत म्हणायला काहीच हरकत नाही जगाने. कारण जातिवंत आईबापाच्या पोटाला जन्मलेला माणूस हा समोरच्या व्यक्तीला थोडाफार किंमत देतो, तिथंपर्यंत जातो, पोचतो आणि तिथं आलेला अनुभव हा जगाला सांगतोच. त्यासाठी खिल्लार शेतकरी शाईन चॅनल प्लॅटफॉर्म हा ओपन आहे. केव्हा पटली गोष्ट? धन्यवाद साहेब. हे करायचे का नाही कळतच नाही, मग ते हे इकडून तिकडून घेते ह्या गोष्टी होतात. तुम्हाला नक्की काय बघायची त्यातलं? त्याचा राग, त्याचं शरीर, त्याचा बारकावापणा हे असं पण दिसतो स्पष्टपणे. कानकवळी बोलाल ते, डोळे बोला ना, हे बोला नाकवळी बोला, पायाचं तर हे बोला, परत ना त्याचा अंडाशय बोला, पाठीमागचा चौक बोला, ही पेटी बोला, शेपूट बोला, काय बघायचं अजून, छाती बोला.
बोलायला जागाच नाहीये. बघा बोलायची गरजच नाही मला. साहेब इथं आल्याला प्रत्येक जण म्हणतो, आता तुम्हाला त्याचा अनुभव आला असेल नसेल मला सांगता येत नाही, इथं आल्यानंतर जाऊच वाटत नाही बोलतो, असे बऱ्याच लोकांचे उत्तर आहेत मला. कसं माहितीये का, आता तुमच्या काही क्लिप बघितलेत मी की इथं आल्यानंतर ना एक वेगळं बोलतायत की मला राजाच भरवायचे, पण अक्षरशः ते दुसरीकडे पळत आहेत, अक्षरशः ते दुसरीकडे पळत आहेत. आणि आज माझा जो मुद्दा उपस्थित होता आईचं वंशावर, काही जणांनी त्यामध्ये कमेंट केलेली बैलाचं, बैलाचं पण आहे इथं, काही ठिकाणी बैलाचं पण नाही आहे. आज इथं मला राजाचं सगळं जे वंशावळ आहे, म्हणजे सपोज वंशावळ बोला, त्याची पैदासही बघण्यासाठी मिळालं आणि अनुभवण्यासाठी इथं सगळ्यांनी यावं. आणि माझ्या दोन्ही गाई मी इथं आणणार आहे, फक्त मळगे साहेबांना माझी अट आहे, ती मगाशी त्यांना म्हटले, ते जर मान्य असेल तसं सहकार्य जरावाच केलं तर माझ्या दोन्ही गाई इथे येत आहेत. आणि अजून पुन्हा एकदा आव्हान आहे की राजामध्ये दोष काढा, राजसाहेबांकडे गाय येणार आहे, ती त्यातली कुठलीही गाय पसंत पडेल ती घेऊन जावा. फक्त चार माणसांमध्ये जाणकारांमध्ये त्यांना पटल जो दोष काढलाय तो पटला तर ती गाय घेऊन जायची. तो दोष सरळ पद्धतीनं समोर येऊन जाणकारांच्या सोबत काढायचा, प्रत्येकानं प्रत्येकाच्या जागी मी शेर म्हणून दोष काढू नका, इथं शेराच्या समोर येऊन शेर काढा. आम्ही कुठली अपेक्षा करत नाही, फक्त साहेब लोकांची बाबा साहेब म्हणू नका, माझं नाव प्रमी.